प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं. मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये गर्भश्रीमंत शेतकरी या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे, त्याचं काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशारी. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो, मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो, मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो, पण पास वाता वाता घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये बाचाबाची होती, तणतण होती, धुसफूस होती, काही अटी लादल्या जातात. काशीनाथ त्या स्वीकारतो. काशीनाथचं हे जे घर आहेत काशीनाथचे काका काकू मामा मामी आजूबाजी पोट्टे सोट्टे, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये बारदान म्हणतात असं बारदान घरामध्ये. या बारदानमध्ये एका अतिशय तरतरीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बाबन्या. हा किती शिकलेला आहे असं जर बाप्पाला विचारलं तर बाप्पा असं सांगतात की आमचा बाबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. हा नॉन मॅट्रिक पास असलेला बाबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्खं वऱ्हाड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे, समोरची बैठक आहे, वसरी आहे, याला इकडे एक दरुज आहे, इकडे एक दरुज आहे, माग एक दरुज आहे, घराच्या अवतीभोवती वावर आहे, शेत आहे, हे मागचं जे भिताडे, या भिताडावर फोटो लटकलेले आहे. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, खंडोबाचा फोटो, मारुतीचा फोटो, मध्ये गांधी नीर बसलेली. फोटोच्या खाली उदबत्त्या लावू 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेले की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला. इकडं गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडन येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात. घरामध्ये आहे कोणी? काशीनाथ ए का कुठे गेले पोट टाकून बाबन्या. ए बाबन्या इकडी आरा इकडे या ना बाबा. हा इकडे म्हणलं तर तिथून हात पाय आरा बाबा इकडे ये इकडे या ना. काय पोरग हे बोलून राहिला तर तिथून हात पाय हलून राहिला. हा माझं काही लक्षात येत नाही काय चाललंय घरात काय नाही. एवढं शिकलं सवरलं पोरग गडगड बोलायचं मोकळं व्हायचं ती तिथं आरा बाबा. तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? काशीनाथ कुठे गेला? आता आता वावरत गेला ना. वावरत काय करत होतो? वावरत उसाला पाणी घालतो तो. उसाला पाणी घालतो? त्याला कळतं का उसाला किती पाणी घालावं, कुठं घालावं, कसं घालावं? त्याला पाठवून दे इकडे फळ. तर पाणी घालायचं तिथं घालायला मला त्या ठिकाणी पाणी घालायचं. माझ्या काय काय लक्षातच नाही. एवढं काय चाललंय आमच्या घरात काय नाही. एवढं शिकलं सवरलं पोरग घड 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 बोलायचं मोकळं व्हायचं ते दिलं सोडून इकडे एक बोलतंय तिकडे एक बोलतंय कळण वळण डोक्याचा ताश व्हायची वेळ आली नुसती माझी. त्याला म्हणा तुला ताबडतो इकडे बोल. काशीनाथ काय करतो तिकडे? अरे बाबा तिकडे काय. आय एम सॉरी बाप्पा म्हणजे काय वाज थिंक चेंज युअर ऍग्रिकल्चर स्ट्रक्चर. येस 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 येस. नाही काय बाप्पा आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे बराबर झाकलंय या रिटर्न्स रिटर्न्स मिळायला पाहिजे. म्हणत नाही येस येस येस. काय काय लावलं फेस फेस. हे बघ काशीनाथ तुला काय बोलायचं ते मायच्या भाषेत बोली एक. नंबर दोन बोलताना वातात आल्यासारखं नको करू.
गुमान उभा राहायला सांग काय म्हणणं येतो काय म्हण आय एम सॉरी बाप्पा म्हणजे काय की मला असं सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो एवढे काम करतात त्याच्यामध्ये काम करतात पण त्याच्यामध्ये आपल्याला वर आम्ही एक्झॅक्टला येईल रिटर्न्स मिन्स बरोबर उत्पादन मिळालं पाहिजे मिळत नाही येस बस तुला असं वाटतं का शिकून सवरून आला आणि वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार रे याडा झाला का आमची अख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारणार बाबा आ तुला माहिती आहे माझं वय होत आलेले तुझ्या मायचं वय होत आलेले घरामध्ये आजी आहे जुनं खोडे कवा कटकन मोडले याचं काही नियम आहे का तवा आमच्या समोर दोनाचे चार हात झाले म्हणजे आम्ही हरी हरी करायला मोकळे तुम्ही तुमचे काम करायला मोकळे आहे की नाही म्हणजे लोक रोज येतात विचारतात पुसतात म्हणून म्हणलं परवा ते अमरावतीचे आलते चांगली आहे पोरगी नाही हेत तिला काय मग कोल्हापूरची पाय नाही पैठणची पाय नाही अंबड असे कसे पोर तुम्ही घडघड बोलत नाही हा मी पहा बरं मनामध्ये याला कसं ठोकून देतो दन कन माणसानं मोकळं बोलत जावं छाताडावर धड पण नाही ठेवू छाताडाचा भाता नेहमी खेळला पाहिजे फस फुस फस फुस त्याला तब्येत चांगली राहती काय झालं सांग ना मोकळं बोल काय नाही म्हणजे काय बाप्पा की इट्स अ लिटल बिट डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्रेस आय डोंट नो एक्झॅक्टली हाऊ टू एक्सप्रेस इट बिकॉज But when I think of the problem, I feel a little bit awkward. This problem is a little bit delicate. So whenever I try to speak in front of you, I feel a little bit embarrassing and something. I don't know exactly how to, because... Jamanita popra nako kadu! Angta worker. Oh, I'm sorry, bappa. Nemka tuma la kas kai sangha. It's a problem. Epan, mala kai sangha. Is to me maayla sangha. Please to me maayla vichara na. Haan, sir. Maayla sangha idla. मग पाठवून दे तुझ्या मायला जा तिला म्हणा बोलील म्हणा लवकर ये हे आमचं खटले मा चेंगटे बाई बसली तर उठत नाही उठली तर बसत सकाळपासून चुलखंडाजवळ रांधा वाढ आणि उष्टे काढा आणि आमच्या घरामध्ये पोट्टे तशीच दिवसभर चुलखंडाजवळ बसून हादड 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 कारखाना चालूच तिला म्हणा लवकर ये जशी असेल तशी ये म्हणा येणार नाही ती बाई जीव खाईल माझा आयुष्यभर कुरतडून खाल्लं आता सोडणार आहे का मला ती आणि तिला सांग काशीनाथ काशीनाथ ए काशीनाथ तिला म्हणा ए तुम्ही मला बनविलं का होय तुम्ही मला बनविलं का अहो तुम्ही मला बनविलं का काशीनाथ काही बोलला का बोलला 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 ना बोलला अहो बोलला म्हणले ना सर बोलला ना का बोल आता माय वसवस नको तुम्ही अंगावर नाही तर काय म्हणते मंदीचं काढतं सकाळपासून तिकडे चुकडा जाऊन येईल म्हणजे तिथं बसून ते बुक करताय ते पोट्टे तसे तुम्ही असे मी तर कुठ कुठ पाहू घेणं देणं फुक्कट चकंदी लावून अहो बोला म्हणजे किती येईल वचवच अहो 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 इकड या तुम्ही त्याला कुठं पाठविलं होतं म्हणे ना लंटनला का फलटनला इकड ते काय मड्डम कपड्डम म्हणते ते पाहिलं ते पुरा हा मी ना विचारत ते पुरले आम्ही विचार घेते पुरा पण तन 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 करता नाही तर काय मिळेल इकडं आग आणि तिकडं फुफटा माझ्या जीवाचं नसतं वस 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 त्याला पाठवा इकड काय माय काय लेकरू आमचं घर म्हणजे म्युझियम आहे त्याला म्हणा तुला ताबडतोब इकडे काय असेल ना मायला काय सांगितलं तेवढं पोरगी पाहिली
का इकडे नाही का पोरी खपल्या सगळ्या शिकायला गेला होता का पोरी पाहायला बाबा यू ट्राय टू अंडरस्टँड मी डोंट गेट एक्साइटेड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी प्लीज काय बाप्पा मी जी मुली पाहिली नाही त्याचं कारण असं की आय लव दॅट गर्ल हे असं केलं म्हणजे काय केलं घोटाळा झाला का प्रेम हे असं मी तुला काय म्हणलं तू बोलताना हातपाय नको हलवत जाऊ तवा असं आता असं आमच्या टकुर्यात काही येत ना त्या पोरीचं काही कुंडली गोत्र नाळ जात पात कोणी काय कुठले काय नाव आहे पोरीचं पोरीचं नाव काय तिचं नाव ज्युरी द्वेष ज्युरी द्वेष जुडी कशाची जुडी मी तिची कशी पूजी काय नाय काय काय नाव कसे मंदावती कलावती प्रभावती आणि बापाचं नाव मिस जॉन जानराव आहे का काय करतो जानराव वाटा पाण्याचा धंदा काय नाही म्हणजे काय बाप्पा हिज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे मोठे उद्योगपती आणि विशेष म्हणजे काही वर्ष या देशामध्ये ते राहून गेलेले असल्यामुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट एक सोशल विजन मोर आलं ध्यानात बाकी काही कुंडली गोत्र नाड जात पाय काय कोणत्या जातीचे ते इंग्रज आहेत इंग्रज इंग्रज डोक्यातून काढून टाक खूळ हे लग्न नाही होऊ शकणार सांगून ठेवतो तू हे लग्न बाप्पाचा बोल नाही काळ्या दगडावरचे हे लग्न बाप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड मी You try to understand my sentiments, my emotions. I promise that girl. I'm not going to head just... Hey! Kona samar bolto tu? Bapa samar bolto. Tikade shikala gela hota na mothya deshat. Bapa se kasa bolo shikol nahi ka tula? Adbina bolaich. Adbina bolaicha. उद्धटपणा चालणार नाही इथं खालच्या आवाजात खा मी समजून घ्याव मला मी शब्द दिला त्या मुलीला वचन दिलं मी तिला मी नाही विचार करू शकत अदरवाईज आई विल कमिट सुसाइड म्हणजे मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल तुम्हाला मी गळा फासलावून घेईल पेटून घेईल स्वतःला एक क्षणभर या जगात नाही राहणार बाप्पा आय कांट टॉलरेट दिस ऍटिट्यूड आय एम व्हेरी सॉरी नो 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 कासनार थांब दाराच्या बाहेर जाऊ नको तुला सप्पत राजा इकडे इकडे कुठं निघाला एकुलता ऐकलं बघ तू अरे जमीन जुमला शेती वाडी सगळं कोणासाठी जमा केलं रे कोणासाठी खस्ता खाल्ल्या तळा हाताच्या फोडासारखं तुला जपलं का असेना भागातल्या रोपऱ्याला जीव लावला तसा तुला जीव लावला तुझ्या मायनं पापणीचं पत्र करून तुला लहानाचं मोठं केलं तुझ्या आजीला दिसत नाही डोळ्याचं खाचड झालं त्या माऊलीनं फरफटत फरफटत कोणी तुला सांभाळलं सांभाळ ना सांभाळ ना तू निघून गेला तर मी कोणाकडे पाहायचं रे म्हातार बिणी हातातून काठी बनली ना राजा उचलून द्यायला आपल्या हक्काच्या पोराशिवाय कोणी नसतं जगात लक्षात ठेव हा तुला त्याच पोरीवर लग्न करायचं तुझा निर्धार झालेला आहे विचार बदलत नाही ऐकून घे नीट
लग्न होईल. पण आम्ही सांगतो त्या अटीवर होईल. नंबर एक, ते कोण जानराव का कोण आहे ना, त्याला पत्र पाठवून लग्नाच्या बोला तरीसाठी इकडे बोलून घ्यावं लागेल. नंबर दोन, समजा जानराव इथं आले तर त्याला आम्ही असं सांगू लग्न आपल्या पद्धतीनं होईल. नंबर तीन, लग्नाचा सगळा खर्च जानरावला करावा लागेल. नंबर चार, लग्न लंटनला होईल आणि आपल्या अख्ख्या वर्डाचा जायचा यायचा खर्च जानरावला करावा लागेल. आणि महत्वाची आठ अशी, नीट ऐकून घे, समजा जानराव इथं लग्नाच्या बोलाचालीसाठी आला, बोलाचाली होऊन जाईपर्यंत तून जानरावनं मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मीन बबने पाहून घेऊ काय करायस. आरा चार पावसाळे आम्ही पाहिले, जा तिकडे जा, त्याच्या जो पत्ता दे पत्र दे त्याला मला बोलवलं इकडे जा. काय पोरग, पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडख्यात काय बसलं. चांगले देवानार आहे ना, दिवस मानस मोठे विचित्र आले. पोरं इंग्रजी वाचायला लागली आणि लिहायला लागली की त्यांना काय आजकाल झंडा फडकवल्यासारखं वाटत कोणाला माहिती. तुकोबा राय ना म्हणून ठेवलं तेच खरे, ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. आलं देवाजीच्या मना तिथं कोणाचं चालना, त्याला ताबडतोब पत्तानपत्र घेऊन पाठवून दे आणि त्याला म्हणा की ए बुचकळ्या तुला दादानं पत्तानपत्र दिलं का, आपण आपल्या माणसाला सोयरीक जुळवताना मराठीतून कशी पत्र लिहिली. ए हा तसं इंग्रजीतून लिहिन पोस्टात टाक. माझं डोकं लई भनभन भनभन करू लागलं, मी जरा वावरात जाऊन येतो. अरे लिहूशील का नाही, मग हो म्हण ना, दात खिळ बसली तुझी. ए पोरग ताबडतोब लिहिन पोस्ट टाक, श्रीहरी 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 श्रीहरी. जाओ तुम्ही जाओ, जाओ ना सपत आणि मा जा. आ दादानी पत्ता दिलाय पत्र दिले, काय काळजी करू नका, जा. त्याला काय लागत विंगरी लिहायला, आत्ता लिहि तुम्ही दंदन दंदन सन. माणसं आपल्याकडं विंग्रज गेलेत पण भाषेला झापकायलेत, त्याच्यामध्ये काय दन दन ठोकायचं झालं इंग्रजी. रमला कुठे ग काना माई तिनी सांजा झाल्या, रम काय पत्ता पत्ता काय पत्ता. टिंग निंग 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 जॉन डस्ली. कोणाला डसली बनवीन, डसली नाही डेसली, जॉन डेसली मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन, कार्लटन. हा माणूस नक्की कार्ल्याचा या पर्यास. डब्ल्यू सी कुठं राहते कोणाला माहिती. लंटन टू ओके, ओके नाही युके. काय किचकट पत्ता दिला मला, चुकलं तर पुन्हा माझ्या नावानं बोंब. आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात, मारुतीच्या पाराजवळ म्हणले की चाललं पत्र. मला काय आत्ता लिहितून मोकळा होतो मी, मला काय. श्री जगदम्मा प्रसन्न जनरा. ओ जनरा नमस्कार, एज फादर ऑफ ऑफ ओ एफ का ओ डबल एफ फादर ऑफ काशीनाथ. एज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज.
फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झाला ना. बाप्पाला कळलं तर खेटराना आणतील ना ते. मला काय नाही हो, फादर ऑफ काशीनाथ नाही ना, फादर ऑफ काशीनाथ शेड. दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस, देअर फोर शेंड गोत्र. गोत्राला काय म्हणतात? जी ओ ए टी आर ए, गोतारा. प्लीज शेंड गोतारा अँड नाड बोमला. नाड 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 लेस ऑफ जुडी. अँड कुंडलीचं चित्र काढून तो खाली लिहितो शेंड अबाऊ. अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट. अँड प्लीज स्टार्ट 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 एक्सप्रेस डिलिव्हरी. आपल्याकडे माणसं विंगरविंग पत्र लिहायचं म्हणजे लिहायला पडून जातो. आपल्याला काय वाटत त्याच्यामध्ये काय आहे? दन दन ठोकलं की झालं इंग्रजी. पण कोण वाचणार आहे? वाचणारे कोण? एक तोन एक मी मध्ये आहेच कोण? पत्र लिहिलं, पोस्टात टाकलं, पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाल्याबरोबर ही बातमी घरात फुटली. बायकांना कळली, पोरांना कळली, पुरुषाला कळली, लहानाला कळली, मोठ्याला कळली, ज्याला त्याला कळली. आणि जो तो एकाच कल्पनेने हुरळून गेला की दादाचं लग्न लंडनला ठरलं, आपल्याला लंडनला विमानात बसून जायला मिळणार. या कल्पनेने हुरळून गेलेल्या बायका घरातल्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे 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 काम करत असताना तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्हाला कळली बातमी नाही? आता कसं करू बाई, तुम्हाला आता काय करू बाई? अहो तिकडे म्हणे पत्र गेले हो, आणि आता तिकडून इकडे पत्राचं उत्तर येणार आहे हो, आणि पत्राचं उत्तर आलं की तुम्ही मी वंच लेकर ते बसणार आहे धंदा. अग काय लावले उगी? गावात तुरीन भटभटणीला मारी घट्ट करते का पातळ करते? आता तर कुठे तिकडे पत्र गेले का ग अस, त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्रच उतरील का ग अस, त्याच्यानंतर बोलायचं लिहिल आणि बोलायचं लिहि झाल्यानंतर बाप्पाच्या मनामध्ये आलं तर मग ही म्हणते तसं, तू म्हणते तसं, लेकर बाळ पोर सोर सगळ्यांना जायला मिळेल बुंग. हो बाई हिचं म्हणणं बरोबर बाई, सुशीचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या घरामध्ये एक बाई बाप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे बाई. हो बाई बाप्पाच्या मनामध्ये आलं नाही ना तर बोमला अग बाई टोचलं ग बायकांची. उत्साहात घरात चर्चा चालू असताना शेताच्या बांधावर लहान लहान पोट्टे खेळत होते. त्यांना बातमी कळली. बातमी कळल्याबरोबर बेमट्याखाली चाललेली चड्डी वडात मनगट चमकीत पोट्टे जे भिंग घराकडे तुला काही बातमी नाही? तुला काही तुला 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 मला काही मी आता चेता जमा दोघ तू ना तुम्हाला चेता जमा मला चेते म्हणलो मामा भेटला भाऊ. मला मामा काय म्हणला? दादाचं छल्लो म्हणलं. मी म्हणलं दादाचं छल्लो? मग मी यांच्या नाड्या वाया हवी चाक. मी पण येणार रे, मी पण येणार रे. आम्ही तुला आई तुला नाई
कारण तू शांबळा आहे. पोरा सोरांचा हा धिंगणा बाहेर वाटतं पुरुष मंडळी या व्यंकटराव या नारायणराव भाऊराव दाजी आप्पा अ या नाराव बस ना झाला का तुकडा गिळून मोडला का तुकडा ढकाला का पोटात अट्याकवा ना बूड बस ना हो बस ना ओ घ्या पानाचा डब्बा घ्या ओ घ्या 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 ओ तुमच्या कानावर आली बातमी नाही तुमच्या 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 काय गडे हो बाप्पानं तिकडं पत्र पाठवलं म्हणे माणसं तिकडून इकडं बोला चालीला येणार आहेत बोला चाली झाली की तुम्ही मी व्यंकटराव नारायणराव लेकर बाळ सगळे त्याच्यात बस नाही जाणार आहे बंग. अरे काय लावले उगी आणा दिसू बरं इकडं आणा किता असं आता तर कुठे तिकडे पत्र गेले त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राचं उत्तर येईल त्याच्यानंतर बोला चाली होईल आणि बोला चाली झाले योगा असला तर तुम्ही म्हणता तसं ते म्हणता तसं लेकर बाळे पोर सोर सगळ्याला जायला म्हणतात एकदम बरोबर आहे काय नाना साहेब कोणती गोष्ट व्हायची असेल ना तर माझं पहिल्यापासून सगळ्याला काय म्हणणं आहे तंबाखू काढा आणि ती गोष्ट धक्क्या लावायची असेल ना चुना लाव समजा ती गोष्ट बाप्पाच्या मनात नाही आली ना जर का बाप्पानं टकुऱ्यात घेतलं आज परवा दिवशी ते चिंद्री मकरावची भेट झाली सुशीच्या पोराच्या लग्नामध्ये निघाल्या ना गोष्टी यायराच्या गोष्टी निघाल्या त्रिंबकराव काय म्हणले होते दिगंबरावला लग्नाच्या बैठकीत बोलताना मांडवामध्ये जेवढ्या बी बायका येतील तेवढ्या सगळ्या बायकाला आम्ही आहेराचे लुगडी नेसू म्हणले होते नव्हते म्हणले होते ना अस मी होतो ना बैठकीत अस शब्द दिले पळायला पाहिजे की नाही मी होतो ना बैठकीत आता तिथं काय झालं त्या मांडवामध्ये बामनं नमंत्र म्हटले लोकांना अक्षता फेकल्या 10-12 बायका मांडवात बसल्या होत्या यायच्याकडच्या बायकाला काय वाटलं 10-12 बायका एवढे ते यायच्याकडच्या बायकांनी पितळ्याचे तपक आयराचे लुगडे त्याच्यात दुरानामध्ये हळद कुकू बसलेल्या 10-12 बायकाला फसू 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 लावलं लुगडे दिले आणि गेले निघून यायला वाटलं बायका एवढे ते थोड्या वेळानं त्या मांडवामध्ये काय झालं की नेमकं झालं काय मांडवात नाही म्हणजे आलेल्या बायकाला लुगडे नेसविले का फेडले काय सांगायचं नीट सांगा ना ते बोलताना सगळा फवारा उडला नांगावर. अरे राव माणसं गेले वावरात निवात बसून कस चालेल उठला चालणार आहे का
उपर्ण झटका सगळे निघून गेले तेवढ्यात बाप्पा घरात, हे काय चाललं रे पोट्याओ? अभ्यास करत नाही, काही करीत नाही, भोकलीचे सकाळ उठल्यापासून भुंग 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 जसे भुंगे घुसले घरात. करे बंड्या उजळणी झाली का पाठ? पाहुकी निमकी पाहुणकी गणित किती गेले? गणित किती गेले? पाट्यानिकडे पाट्यानिकडे. हे गणित आहे का? हे गणित आहे देऊ का थोतरीत? मारुतीचा फोटो काढतो आणि गणित म्हणतो काढतो. दोन घंटे अभ्यास. ओ रे पंडित, कविता पाठ झाले का? आणि श्लोक श्लोक मी दिलेले सगळे श्लोक मला शुद्ध भाषेत पाठ पाहिजे. भाषा म्हणजे गंमत आहे का? तू रे नारायण निबद्ध लिहिला का? निबद्ध निबद्ध मी दिलेल्या विषयावरचा निबद्ध व्याकरणाच्या नियमाप्रमाणे नीट लिहून दाखव. जिथं कुठं वाक्यामध्ये टिंब टांब टुंब टेंबे असतील ते टाक. चुकला तर कंबड्यात लाद घालील. चला बसा आपल्या चला 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 चला. आजकालच्या काळामध्ये गणित भाषा कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? जसं जमल तस. चडीवर कर. काय पडलं ते वल्ल? अरे ते वल्ल काय पडलं? अरे पूस ना वास कशाला घेतो तू? हे बुंग बुंग नुसतं घरात राहिलं नाही, पाहता पाहता गावात घुसलं. अख्ख गाव बायका पोर सोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक काम करत असताना बुंग 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 करायला. पाहता पाहता तीन चार महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र घरात येऊन पडलं. ते नेमकं उचललं बाबण्याने पाहिलं. कोणाचं कोणाचं तनंग तंग तंग 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 बुंग कमिंग बुंग कमिंग. मामी मावशी आई बुंग पप्पा बुंग. काय झालं बोंबलेला? अहो ते जॉन रॉचं पत्र आलं त्यांनी असं कळलं की दादाच्या लग्नाच्या बोलासाठी ती येऊ लागलेली आहेत. आणि त्यांनी पुढे पत्रामध्ये कळवले की दादाच्या लग्नाच्या बोलासाठी ती येऊ लागलेली आहेत. आणि त्यांनी पुढे पत्रामध्ये कळवले की येऊ लागलेली आहेत. तुझी पी नडकली पुढे वाच. आणि बाप 25 तारीख आहे आजच नीट वाच रे, वाचवच नको करू. अहो आजच यायला आज यायला वाचताना घोटाळली नक्की. पत्र ठेवी काशीनाथच्या दादाच्या कानावर घाल. तिकडून जाऊ इकडे गावामध्ये जा. शास्त्री शास्त्री बॉल सांग, व्यंकटराव सांग, छगनराव सांग, मामाला सांग, काकाला सांग, बाळासाहेबांना सांग, बाळासाहेबांच्या घरातून अच्युतराकडून मधुकरावकडून किशनरावकडून नंतर मारुतीच्या पारावरून ऐकून घेरे नीट ए धानरट. काय पोट्टे आमच्याकडे आम्ही सगळे बोंबले सांगायला. तू कुठून निघाला तू? हे तू असं कर, तू हो पुढं मी येतो मागून, नाही तिकडे मागून पुढं मी आलोच. ए कमाल सुमान कोण कोण आहे? शरयू सिंधू कोण कोण तिकडे? ती सुमान कुसुम सगळ्या पुरी या मंदा इकडे या. या कलावती प्रभावती मैनावती चला पुरी हो या इकडे. ऐकून घ्या नीट, दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जानराव येणार आहेत. घर सगळं व्यवस्थित करून ठेवा. पहिल्यांदा ही वस्त्री झाडून घ्या, सतरंजे टाका, गाद्या चादरी तक्के लोड खोळी सगळं बदलून टाका. या चादरी ठेवू नका. जाळे जळमट कुठं लागले असतील ते साफ करून घ्या. डावीकडच्या सगळ्या खोल्या, उजवीकडच्या सगळ्या खोल्या, माडीवरच्या सगळ्या खोल्या, पाहुण्याची खोली, अंगण गोठा सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. लक्षात आलं का? माहिती मोठ्या कामाच्या सगळ्या. तो फडा ठेव खाली, ते परत ठेव खाली. आणि तू उभ्यात हे सिंधूला कधी बोलवा. कमरेवर लेकरू तरी असतं नाही तर घागर तरी असतं. ऐकून घ्या नीट, दादाच्या लग्नासाठी ते माणसं येणार आहेत. ते मोठे चौकस बुद्धीचे असतात, कुठेही भसकन घुसतात, त्याचा नेम नाही. लक्षात आलं का? काय सांगायला आलो? प्रभे ए प्रभे प्रभे कुणीकडे पाहते तू? अजून आले नाहीत ते यायचेत.
बावळाटाचा बाजार आहे घर म्हणजे नुसता. भर 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 कामाला लागा. हे राहिलं ते राहिलं मला सांगू नका. सगळे भांडे कुंडे स्वच्छ करून ठेवा. कपडा लत्त्याच्या घड्या करून ठेवा. त्याच्यानंतर काही कुठं पडलं असेल केरकाचा उचून ठेवा. हे राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लक्षात आलं का काय सांगायला लो? प्रभे ए प्रभे सुशेतूमध्ये बोलत जाऊ नको. प्रभे सुशेतूमध्ये बोलत जाऊ नको. प्रभे सुशे प्रभे तू एक काम कर. पाहुणे येण्याच्या अगोदर अंगणामध्ये जा. मोठी रांगोळी काढ नंतर रंग भर आणि त्याच्या सडा सडा नंतर घाल. चला आवरा भर भर उर का बोलू नका कामाच्या वेळेला. भर 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 कामाला लागा. आणि सुमे पाहुणे येण्याच्या अगोदर तू एक काम कर. आपल्या घरामध्ये जेवढे पोट्टे असतील तेवढे सगळे पोट्टे एकत्र करा आणि सगळ्यांना पहिल्यांदा खांगळून काढा. सोडा घाला नाही तर साबू घाला. पोरं कसे कले केल्यासारखे झाले पाहिजेत. भार 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 कामाला लागा. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लक्षात आलं का काय सांगायला? हो मी आम्ही आवडत ए बरं 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 पत्र खोचा कामाला लागा. बरं पटपटपट मी काय करते सगळी वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाडली की तुम्ही काय करा? सत्यांजा टाका सत्यांजा गाद्या टाका. गादव या चादरी टाकू नका. या निवळ दुपट्यासारख्या झाल्यात. मोठी माणसं त्याच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. दुसऱ्या टाका. आणि हे सगळं झालं की नाही मामी तुम्ही भांडे कोंडे इतके स्वच्छ करून ठेवा की त्या माणसाचं थोबा दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सुशे तू कपड्याच्या घड्या कर. जेवढ्या घड्या होतील तेवढ्या घड्या कर नाही तर बोळे कोण कुठे तरी. अडगळीच्या खुलीस तू पहा पाहुण्याच्या खुलीस तू पहा. आणि हे सगळं झालं की नाही भर 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 मंदे 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 घरभर केसाचा गुंता केला मिलीनं. अगं मी झाडाय लागले मंदे इथं नको टाकू गुंता. अगं मंदे मी झाडाय लागले ग इथं नको टाकू गुंता. अगं म्हणजे मी फडा उचलला की गुंता इकडे तिकडे सरकतो मला तू उचलायला त्याच्या मागं पळावं लागतं ग म्हणजे म्हणजे इथं नको टाकू गुंता म्हणजे इथं नको टाकू गुंता. अशी मारील मेले फड्याने आता फडाफडा फडडा. अगं कोणी यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवानी तुफणी आलंच हिला कोण पाहायला लागलं कोणाला ती डुचकीला. आता टाक तरी घेऊन तशी मारी मला फडाने होते डुचकी मिळली. रमेश भाऊजी रमेश भाऊजी अहो रमेश भाऊजी हे एक मिनिट बुटक तो भितडावरचा मारुतीचा फोटो भितडावरचा मारुतीचा फोटो आहो तिकडे कुठे पाहता. मी सांगायला लागले मारुती तुम्ही पाहायला लागले गांधी ए मेले हेकन. तो भितडावरचा मारुतीचा फोटो त्याच्या टंगड्या गेल्यात वर मुंडका गेले खाली. तो बाबाला तर म्हणून मारुती शीर्षासन करायला लागला काय करायला लागला. हो हे सगळं बरोबर उरकून घ्या. आणि हे सगळं झालं की नाही थांबाई फारबाई वचवच करती नाक तोडा मेला जसं काही हिच्याच खांद्यावर होऊन पडले सगळं. अगं सुशे ते कोण यायचे ते कळल्यापासून मला काही सुधरलं नाही. शपथ खोटाने सांगा माझे हात पाय गळूगळूच गेले. काही भांड कुंड उचलायला जावं लागलं तर गळूगळूच पडायला लागले. आत्ता मोरीमध्ये गेले आणि भरेला तांब्या होत्या तर बत्कन माझ्या हातून पडला. माझ्या छातीमध्ये नुसतं धोड 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 कसं होईल काय होईल कसं होईल काय. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होतंय माझ्या तर छातीमध्ये लक 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 लक. अगं हिच्या छाती धडधड तुझ्या छातीत लक लक माझ्या तर छातीमध्ये चम 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 चम. अगं बोलू नका ग. रात्र थोडी सोंग भारी बरोबर उठून घ्या. आणि मामी बसल्या बसल्या तुम्ही एक काम करता. अगो आपल्या पोट्यांना फार बाई वाईट खोडी येत बाई हो बाई. कोणी पाहुणे रावळे आले ना की आपले पोट्टे काय करतात पाहुण्यांच्या समोर येतात आयांच्या कमरे लटकतात पाहुण्याकडे पाहतात आणि म्हणतात भूक भूक भूक. म्हणजे आलेल्या पाहुण्याला सवाटावं पोट्टे दुष्काळात येत. तेव्हा तुम्ही काय करा सगळे पोट्टे एकत्र करा सगळ्याच्या नळ्यात चार चार घास कोंबा. खाल्लं नाही मेल्यानं ना तर आडवं पाडून छाताडावर बसून कोंबवा मेल्याच्या नरड्यांमध्ये म्हणजे आलेल्या पाहुण्यासमोर इज्जत घेणार नाही. आणि हे सगळं झालं की नाही वंश वंश आहो वंश वंश वंश. गेल्या तिकडे गेल्या ना नुसतं या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या खोलीत गुरु 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 हिंडती आणि असं भासती कामाचे डोंगर उचलायला
पण आपल्याला बोलता येत नाही ना. आपल्याला बोलता येत नाही. बोलताय तोंड धरून मुक्याचा मार चाललाय घरामध्ये. सांगता कोणाला? सांगता कोणाला? कसे तरी दिवस काढायचे. फार कंटाळी या घरात. मी शपथ कुठं नाही सांग. परमेश्वराला रोज म्हणते उचल रे बाबा, लवकर उचल. तू कुठं रजा काढून गेलाय कोणाला माहिती? बरं बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. स्वभाव तर माहिती तुला कसा आहे. बोल की बोल की बोल अग काय ही जगविरत नळण देख. काय नळण झाली म्हणून काय डोकर मिरे वाटायचे का? वाग मी वा असं कसं? एवढं मोठं एकत्र घर म्हणल्यानंतर, बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये का? एक जमान फरी किती म्हणून मरबर भरायचं. एकत्र कुटुंब म्हणल्यानंतर, बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये. बघा असं कसं? आता परवाच दिवशी तुला मी गोष्ट सांगते. मी हे बसलो होतो पट्ट्यावर गटकप गप्पा मारी. मी म्हणलं म्हणलं मी म्हणले रावल अहो म्हणलं तुमची सख्खी बहीण झाली ना आमची नणन झाली. मग काय डोकं दोंड बोलायला सांगता का? कदाला बोलायला सांगता? आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. आणि काही नाही ग, काय म्हणले ना, मी तुला लेकराची शपथ घेऊन सांगते तेच सांगते. म्हणजे तुम्ही वंशाला समजून का नाही सांगतो? हा एखादं वसर भांडलं पडलं तर विसरून ठेवायला सांगा. एखादा कपड्याचा बोळा पडला तर घडी करून ठेवायला सांगा. काळी पडली तर उचलून ठेवायला सांगा. तेवढाच कामाचा भार हलका होतो. आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. सांगितलं बरोबर मला म्हणले आपला हक्काचा माणूस म्हणून मी सांगायला गेले तर आपलं मेलं सोंग अस. आपलं नशीबच फुटक. जिथं हात घालायला जाऊ तिथं भोकं निघायला लागलेत. तरी लग्नापूर्वी माझ्या वडिलाला म्हणलं होतं मी, मला तुम्ही या घरात देऊ नका बरं, देऊ नका. पण त्यांनी माझ्या मामानी पाठीवर हात फिरू 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 सांगितलं मोठं घर मोठं घर. हे मोठं घर बडा घरण पकळावा असा. बरं कामाचं जाऊ दे का? कामाने काय कोणी माणूस मरणार नाही का? कोणी लुळ पांगलं होणार का? झिजणार आहे मला कामाचं नाही वाटत. इथं कसं आहे काम तर काही करायचं नाही. पण चांगलं काही झालं की मोठे पण सगळं आपल्याकडे घ्यायचा. कोणाला सांगणार आहे ग? मरमर आपण मारायचं आणि मोठे पण घ्यायचा. बघ मी वा असं कसं? आता परवा दिवशी गोष्ट सांगते तुला. आपल्या घरामध्ये सत्यनारायण झाला. सत्यनारायण सत्यनारायण ग अग झाला का नाही? एक तर होय तरी म्हण, नाहीतर नाही तरी म्हण. झेंडू फुटल्यासारखं पाहती काय माझ्याकडं? आणि तिला घाबरत का तुम्ही एवढा? मी आहे ना, फक्त ती आली की सांग मला. आता परवा दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. ही बाई सगळीकडे गावात बोंबलं सांगत सुटली, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. तिच्यामुळे सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला. काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अग काय कधी 93 यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी शाळेत पहिल्या नंबरात पास झाले. तुम्ही सगळीकडे गावात बोंबलं सांगत सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ही ढमिली. बरं बातमी कवा सांगावी, काय सांगावी, काही धारबळ? अगं दुपारी दार बंद होती तर कडे वाजू वाजू सांग.
कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय चालतंय. यंदाच्या वर्षी बाई पाऊस भरपूर झाला मान शेतामध्ये हरभरा टरा रूर वर आला. तुला सांगतो हे दाना सट्टा नाना ही बाई सगळीकडे गावात बोंबल सांग सुटली. माझ्यामुळे हरभरा टरा रोन वर, माझ्यामुळे हरभरा टरा रोन वर, माझ्यामुळे हरभरा टरा रोन वर, हिच्यामुळे हरभरा टरा रोन वर. हरभरी मेली अग एवढंच काय तुला सांगते. सुलुवंशला लेकरू झालं. नको गो बाई नको नको नको. ही बाई कशाचं श्रेय घेईल आणि कशाचं नाही सांगता सांगता कुणाला सांगता. आपलेच दात आणि आपलेच ओठ ते म्हणतात ना नकट व्हाव पण धाकट होऊ नये तेच माझ्या नशिबी आलं. आणि मोठ्याच्या घरच्या गोष्टी आपल्यासारख्या नसतात ग, वेगळ्याच असतात. मोठ्याच्या घरी एखादी बाई बळंतीन झाली आणि लेकरू कसं का जन्मलं येईन आटको वटको बोंद्र बांद्र यकणं फेकणं. पण त्या बाळंतीन बाईनी चार लोक ते लेकरू नेलं आणि विचारांना कसं दिसते हदडपण पाहिजे सांगावं लागतंय. अग बाई चंद्राचा तुकडा. आता आपण आली कुठे अगो बाई वंश घरामध्ये नुसता गोंधळ. घरात हा गोंधळ आणि बाहेर बातमी बसली जानराव येणार. जानराव येणार म्हणल्या बरोबर गावातले घरातले पोरं सोरो बायका सगळेजण गावाच्या वेशीकडे टक लावून पाहत बसले. कसा असतोय जानराव. पोरांच्या हातामध्ये विटी दांडू भोरे गोट्या बिट्या झाडावर वट्ट्यावर पारावर इकडे तिकडे यांच्या प्रमाण आयो आयो. आज आपल्या गावामध्ये गोरा येणार आहे. ए बावळ्या गोरा नाही गोरा. तुझं व्याकरण लय पक्क आहे का. मग गोरा आणि गोरा याच्यात काय फरक आहे. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे कशात काय टाकलं की हर हर आणि काय काढलं की र राहत. त्याला व्याकरणाचे नियम मत काय म्हणतात. तुला येत तुला 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 अरे बाप तुम्हाला कोणाला व्याकरण नाही येत. मला पण नाही येत. बर तुम्ही एक काम करता का तुम्ही गोट्या तिकडे खेळा तुम्ही भोरे तिकडे खेळा आम्ही इकडे इटी दांडू खेळतो. आणि तू ते साहेबाची गाडी आली की काय रे मारू नको ना लागतात ना जरा. लई मजा येणार भाऊ. तू येतो पहिले ना मी येऊ पहिले ना मी येतो तू इटी झेल. ते आले ना हो तिकडं ते आले ना की बुम. ए यार मार ना विट्टी. ए मी नाही खेळत रे. तू फार लांब कोलतो जवळ कोल ना. चाले की विचारणा विचारणा रे. व्हॉट इज युअर मेन. मेन नाही नेम. अरे तेच भाऊ दादा मला काय म्हणला पहिले शूट आपण बोलायला लो की त्याला कळत नाही आणि ते बोलायला आले की आपल्याला कळत नाही. बो बो वो बम. आणि त्या ए अरे भावरा लागला ना. ए गोट्या हलू नका एका जागी ठेवा. गोटे हलू नका. अरे गोटे हलू नको ना मग नेम नाही लागत ना. अरे असं काय करतो तू. अरे तू असं काय करतो तू. अरे आम्ही गोटे मारायला बसलो का मागून पाहिलं होतो. आम्ही माग पाहो का पुढे पाहो. खेळायचे काही नियम आहेत का नाही. ए अरे गोटे हलू नको रे. अरे गोटे हलू नको रे. अरे गोट्या मी नाही खेळायचा. तो पम्या पाय झाडाखाली काय करतो. अरे ए पम्या उठ
अरे पाहुणे यायचे टाइम झाला ना, त्या माणसावर विम्प्रेशन मारायला इंग्रजीचं पुस्तक वाचत बसला आणि त्यानं पुस्तक उलट धरलं ना. ए पण हा हा गाडी काय रे मानू, हा घडी आली कुठे घडी आली वाटत. केवढी लंबी चौडी गाडी, चड्डी नको केवढा चिमटा नको. बाहेरचे माणसाला निघू बरा. अरे बाप केवढा मोठा माणूस आहे, आपल्याकडे पाहायला लागले, आपल्याकडे पाहायला लागले. ओ मामा मामा, ओ मामा मा, ओ गुड मॉर्निंग. आमचं तुम्हाला रेकू त्यांनी माझ्याकडे पाहून असं असं केलं. तेवढ्यामध्ये तिकडे पिंपळाखाली बायकांनी ए रुक्मन हा माणूस असा ढवळा कामून दिसतो, हा माणूस असा ढवळा कामून दिसतो आणि त्याला काही झालं का काय केवढा बाई बाप एवढा तर लेख केवढी असेल माय आणि दादाचं कसं होईल बाई आणि चालला बाई वाड्याकडे कसं चाललाय झप्प 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 चालला ग चालला ग चालला ग चालला ग याला बाई अगदाच बबन्या ते आले वाटतं ते आले पटकन घेऊन. अहो तिथे आपण गडीजवळ माणसं उभे केले, तुला जा म्हणलं ना तुम्ही मला आहे ना आज इतकं तंग केलं ना बबन्या जा इकडं बबन्या जा तिकडं दरवेळेला मी इथून तिथं तिथून तिथं आम्ही काम केलं तरी आमच्या नावानं बोंब नाही केलं तरी आमच्या नावानं बोंब तिथं माणसं आपण उभे केलेले आहेत. दरवेळेला मी इकडून तिकडं सकाळपासून माझ्या पायाच्या टांगण्या नुसत्या बोंबल्या. प्लीज कम प्लीज कम प्लीज कम 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 ना कम ना काशीनाथ फादर बाप्पा. Hello, how do you do? Hello, how are you? What's the name? Babnia. Oh, I say. Hello, 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 hello. Oh, why is it difficult these days? This is typical Indian old construction. Fantastic. What are you doing? Oh, Bobo. Oh, like, one thing from you, when I went to this village, I was seeing the right wing. The village was completely green. The unknowns to whom? Yes. Yes, na. Okay. In this crowd, I didn't find anywhere Kashi. Where is Kashi? Hey, Kashi Mausi! Oh, no, sorry. Oh, it's like that. My dad, I'm not wrong. Oh, Dada! Hello. Hello, how are you? Hi, Kashi! Very good. There's a quite resemblance between your father. It seems that you're working very hard in these days. You become quite strong and stout. Very happy. You know, Kashi, I'm very busy today. I would go as early as possible. So you please ask your father to expedite the matter. बाप्पा ते म्हणतात जरा लवकर बोला चली झाली तर. अरे जरा दम धरना, आत्ताच आले पाहुणे आले आले. आणि तुला काय म्हणलं, तू मध्ये मध्ये इंग्रजी बोल नको. बबन ते लांबून थकून भागून आलेले, त्यांना म्हणा तोंडबिंड खंगळायचं तर खंगळून घ्या.
चहा कॉफी का विचारतो. जॉनराव यू वॉन्ट टू खंगळायचं बरं. यू वॉन्ट कॉफी का टी? टी टी म्हणजे चहा कडक भुकनीन साखर हन आवर मंदी टी ब्रिंगिंग ना. Okay. Oh, thank you, Miss Kirsty. Let's look at some of the important aspects. First of all, Indian marriage, customs, rituals, and traditions. And secondly, the financial aspect of all these things. So you please ask your father to explain me in detail. My father said, there's a lot of things that are open. Oh, it's a lot of fun. Kashinath, you don't have to worry about this. That's why you don't have to worry about this. You don't have to worry about this. You don't have to worry about this. लग्नाची बैठक जमल. लग्न कुठं करायचं, कसं करायचं, खर्च कोणी करायचा, तपशिलाच्या गोष्टी. लग्न म्हणजे जन्मजन्माच्या गाठी असता. उभं राहून अशा गोष्टी नसतात सोडवत. याला म्हणते तू तवळा नवरान गुड घ्यायला बासीन. हा तो चहाला हळूये हळूये बाई बाई हळूये बाई हळूये बाई चहा पाडशील बाई हळू बाई बाई बाई. घाबरू नाही, काही करत नसतात ते. आमची मंदी तुम्हाला फिअरिंग प्लीज टेक ना बाप्पा. दादा तुझा स्टार्ट. ओह थँक यू विमिश कशे. ओर इज इट युअर कॉन्फिडेंशियल लेटर in which did you mention your marriage problem is a little bit serious. Say the whole thing with the problem. Mr. John, don't worry. We'll have sit for discussion. You just accept everything. A light on, Miss. No light on. It's not the question of you, future life only. It's the question of my daughter also. Let us be frank in the discussion. So please ask your father to explain. Bappa, te mandat. Te anam hono cha aage. Aple akadu. Riti rivaza pramana. बैठकीत बोली चालल्या झाल्यावर बैठकीमध्ये बोली चाली झाल्याशिवाय लग्नामध्ये आपल्याला लग्नाविषयामध्ये त्यांना फार घाई आहे का. मी एक काम कर त्यांना म्हणो तुमचा चहा झाल्यावर तुम्ही थोडं माडीवर विश्रांती घ्या. हा सांग. जॉनराव आफ्टर युअर टी यू टेक रेस्ट ऑन मॅडी. ओके काशीनाथ तू त्यांना घेऊन जा. बबन्या गावात जा. शास्त्री बाबा व्यंकटराव छगनराव मामा काका सगळ्यांना म्हणावं जसे असतील तसे या. जानराव लग्नाच्या बैठकीत बोलाचाली करायला आलेले आहेत. ते माणसं आपल्यासारखी रिकमचोट नाहीत. ताबडतोब या म्हणाव. त्यांना म्हणावं जेवत असाल तर हात धुवायला इकडे या आणि सदरा घातला असेल तर गुंडे इकडे येऊन लावा. पोरा हो लग्नाची बैठक. आवरा पोरी हो. आवरा पोरी हो. आवरा 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 म्हणल्याबरोबर घरातलं वातावरण एकदम बदललं. बायका उत्साहात उठल्या. पत्रपित्र खोचले. घरामध्ये लगभग 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 कामाला सुरुवात झाली. सुरेख बैठक सजवण्यात आली. प्रसन्न वातावरण तयार झालं. एक दीड तास कसा गेला कळलं नाही. वरून मिस्टर जॉन गावातून माणसं या. नारायणराव बसा. भाऊराव इकडं. बाळासाहेब इकडं. मधुकरराव तुम्ही इकडं. पंत पुढं. मामा माग बसून कसं चालल. आज जबाबदाऱ्या टाळता काय. आज या पुढे या सारखा या. शास्त्रीबा हळू 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 दमानं दमानं तक्क्या काढा तक्क्या काढा. या या मंडळी घ्या बसून. या भाऊराव या बसा. हे पोरा हो धिंगाण करू माणसं पाहिलं नाही कधी. झप या. जॉनराव बसा. काशीनाथ तू पलीकडे बैस. बबन तू मध्ये बैस इथं. काशीनाथ तू मध्ये मध्ये इंग्रजी बोलू नको. बबन आम्ही जे सांगू ते त्यांना म्हण. ते जे म्हणतील ते आम्हाला सांग. मंडळी जानराव पोरीचं बाप आपल्या काशीनाथनं काय इतिहास भूगोल करून ठेवला तुम्हाला तर माहिती. रीतिरिवाजाप्रमाणे बोलाचाली करून घेऊ. जमलं नशीब नाही जमलं तथा असतो. मी पहिल्यांदा त्याला कुकू लावून घेतो. बोलाचाली करून घेऊ. जानराव रीतिरिवाजाप्रमाणे पाहिलं का पाहिलं का सुमीचं पोट्ट. हे सतरंजाच्या दोऱ्याने तोडायच्या नाही तुम्हाला नाही. शास्त्रीबा तुम्ही घ्या पहिल्यांदा बोलून.
शास्त्री बा वा 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 बसा खाली बबन सांग हा दॅट ओल्ड फेलो शेड यू विल हॅव टू डू दिस मॅरेज ॲज पर अवर कस्टम ट्रॅडिशन रिलिजन झालंच तर कल्चर अँड यू नो अवर होल Hey, Kashi, what's this hole? I could have followed. What's what I want to say? Ha, 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 ha. Very funny expression. You want to say the marriage will take place as per Indian rituals and traditions and total custom will be followed in the marriage as per Indian traditions. Okay, right, you agreed. Right, you agreed. Right, Bappa? Right. Mandali, Purisa Muddami Sangto Ghaiye Tenna. त्यांना म्हणो हे लग्न तुम्हाला दोन्ही अंगाने करून द्यावं लागल. दोन्ही अंगाने. यू विल हॅव टू डू दिस मॅरेज बाय बोथ द बॉडीज. I couldn't follow exactly what I'm saying about the bodies. You don't know? Wonderful. How both the bodies, manje? Your body and our body. Huh? Both body. Hey, Cassie, what's this body, body? Ha, ha, ha. Wonderful expression. You must say total expenditure in the marriage of both the sides. It's all to bear. Right, you agreed. Right, you agreed. Right, Bappa? Tena mano, tu malal lagna cha sagda basta ghyava lagan. You will have to take basta. Oh, I could have followed myself with a basta. You don't know? Wonderful. Oh, basta manje cloth of Kashinath, cloth of his father, cloth of his mother. And basta manje, tumhala mahiti nahi ka? Basta manje ka asta? Cloth upon 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 cloth. Manje lugda upon lugda, lugda upon lugda, lugda upon lugda, 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 lugda. Then sadya upon sadya, sadya, sadya. Then dhotra upon dhotra, 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 dhotra. देन बनारसा आपण बनारसा 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 देन पैठण्या 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 देन पंचे 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 देन खन आपण खन ना 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 खन अँड ऑल दीज गठ्ठा क्लॉथ इन वन बिग व्हाईट क्लॉथ अँड दॅट क्लॉथ हिअर गाट लाईक दिस अँड बस्ता. Wonderful expression. You must say total expenditure of cloth on both the sides. That's a lot of bad expenditure. Right, you agreed. Right, Bappa? Right. Tevadat Mr. John Bola Sali Karta. Oh, I'm sorry to this superstition, please, if you don't mind. Excuse me. Sorry for interruption. Hey, Baba, please come here. Please come here. Like maneuver is your toilet. Huh? Toilet. त्यांना जायचं वाटत. जॉन रॉ, यू गो. हा गो गो. हा गो ना. हा यू गो बियॉन्ड दॅट भितार. Go and do.
मग आता काय करता, खाली जी सोय ती मी त्याला सांगितली. मिस्टर जॉन गेले जे वापस जावत आहोत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, सम लेडी वॉज सिटिंग इन द बुश. सावरी बरं का सावरी. मामा नक्की पार्वताबाई असेल. पार्वताबाईच असेल, तिचा रोजचा टेमाच आहे हा. तुम्ही मला विचारा ना गावातले सगळ्यांचे रोजचे टेम. जानराव सावरी बरं का, यू गो अगेन. हा अँड नाऊ यू टर्न लेफ्ट 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 ना लेफ्ट मारील दगुड नाही तर ती. हा अँड नाऊ यू गो एनी व्हेअर द होल वावर इज अवर. मिस्टर जॉनला वावरात पाठवलं, इकडे चर्चा सुरू झाली. मला जरा त्या माणसाचा संशय येतो. कशामुळं येतो? अहो पण कशामुळं येतो? येऊ द्या. माझा ताप आजकाल यांना कोणाचा संशय यायला हो. परवा दिवशी मी नाही परावर घंटाभर गप्पा मारीत बसलो. उठता उठता मला म्हणले आजकाल मला स्वतःचा संशय येतो. अरे त्या त्रिंबक कडे लक्ष देऊ नका, त्याच वरच टिचलंय. त्याच्यातून आजकाल काहीही बाहेर यायला लागले. तुम्ही काय काळजी करू नका, आपण आपल्याकडे लग्नाच्या बोलाचाली झाल्यानंतर कशाही आजा करतो. किंवा नवऱ्याचा कपडा एवढा, नवरीचा एवढा, व्यायाचे एवढे, विहिणीचे एवढे, करवल्याचे एवढे, मानापानाचे एवढे, असे सगळे यादी करून घ्या. मग भोजनाचं मग काय काय अलंकाराचं करतो यादी तयार घेऊ. प्रवास त्या यादीवर त्या माणसांची सही घेऊन टाकू आपल्याच्या. आले ते त्यांना पुढचा मुद्दा सांगा काही देते. त्यांना म्हणा तुम्हाला 20,000 रुपये वरदक्षिणा द्यावी लागेल. 20,000 रुपये वरदक्षिणा. यू विल हॅव टू गिव्ह 20,000 रुपीज. 20,000 रुपीज फॉर वॉट? 20,000 रुपीज ते आपलं हे असतं ना ते फीस ऑफ हजबंड. Hey, Kash, what's this face of husband? I cannot follow. What do you say? Face of... Oh, what's that? What's that? What's that? You might say dowry. No. I'm sorry. I will not accept this condition. This is completely out there concept. Please. No, please. Don't insist. No, no, no. Bappa, te dabu dabu nahi chmane lagli. Ata kaya kare chai? Huh? Mama? Huh? Chana sangu? मोडायचं करतो मी नाही. जॉनरा ब्रेक. वी हॅव नो ड्युटी. की शेड. मामा कॅश आहे. दिस इज नॉट द क्वेश्चन ऑफ मनी ओनली, इट्स अ क्वेश्चन ऑफ एथिक्स व्हॅल्यूज ऑफ लाईफ. वी आर लिव्हिंग इन मॉडर्न एज. You must try to convince your family members by an educated person in the family that this is completely out there. I'm sorry. I withdraw my words. I just hope that your family members, their expressions, they're quite sentimental on this issue. I can understand. It's a deep-rooted problem in your society. They are very sentimental. Please tell them, I'll manage in different form, not in doubt. ते म्हणे आम्ही काय वेगळ्या पद्धतीने द्यायचं ते देऊन टाकतो. असं त्यांना शेवटचा मुद्दा सांगा. त्यानं म्हणो हे लग्न लंडनला होईल आणि आमच्या अख्ख्या वर्णाचा जायचा यायचा बुंगचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. हा जॉनराव, दिस मॅरेज ॲट लंटन, लंटनच युअर विलेज. And our whole Varad will come by boom. What am I saying? You don't know Varad?
वरण म्हणजे काशीनाथ इज फादर मदर सिस्टर देन शी शिटिंग शी शिटिंग शी शिटिंग शी शिटिंग शी शिटिंग आत्या मामी काकू मावशी देन मावस बहिणी चुलत बहिणी आत्या बहिणी देन शी शिटिंग विथ लेकरू ऑन मांडी इन कॉर्नर देन ही 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 ऑल 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 फॅमिली मेंबर आमच्याकडे गावगाव व्यवहार याच्यावर चालू आहे अजून यू आर अंडरटेकिंग फॉर मी यू डोंट बिलोंग नो वर्स ओके योर पेपर प्लीज हाय योर पेन प्लीज ऑल थैंक यू वेरी मच हे कॉशी आई डोंट नो द स्क्रिप्ट इज इट ऑल राइट फाइन आई स्क्रिप्ट फॉर यू वांट दैट टेकिंग आई डोंट माइंड ओके हेलो डैप हेलो कांग्रेचुलेशंस हेलो कांग्रेट हेलो कांग्रेट हेलो हेलो कॉशी वेरी गुड कांग्रेचुलेशंस आई एम वेरी हैप्पी टुडे रियली I know what to express my feeling today, and my daughter will be very happy to see most informal atmosphere of your family. And you just fix it right, and let me know as early as possible. I shall come to receive your report. Oh my God, it's too late for me. I must go now. Oh, Kashi will explain everything in detail. Thank you very much. Bye-bye. But, Bappa, chal lete. Nahi, tena mano jeevan da. John, now you please take your food and then go. थांबतो म्हणले वा 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 मंडळी माणूस पुन्हा पुन्हा येणार नाही व्याही भोजन उरकून घेऊ पोरीओ उठा स्वयंपाकाला लागा पंक्तीची तयारी करा काशीनाथ स्वयंपाक होईपर्यंत तू पाहून ह्याला बाग बगीचा शेतीवाडी दाखवून ये बबनिया गावात जा वाजंत्रीवाल्याला म्हणा बडवायला या मंडळी पंक्तीला बसायचं जायचं नाही पोरा हो आवरा पोरी हो आवरा 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 म्हणल्या बरोबर घरातलं वातावरण एकदम बदललं बायका उत्साह तुटल्या पत्रे पित्र खोचले घरामध्ये लगबग 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 कामाला सुरुवात झाली सुरेख रांगोळी काढण्यात आली पाट मांडले केळीची पानं फुलपत्रे तांबे भांडे ठेवले तर 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 बायका इकडे तिकडे फिरायला या एक अवतरण गेल्या शेतात एक अवतरण गेल्या गावात या नारायणराव या पाटावर इथं भाऊराव तुम्ही इथं बाळासाहेब तुम्ही इथं पंत इथं अण्णा तुम्ही इथं मामा इकडं बाजूला शास्त्री बाबा सवळ्यात तिकडं या मंडळी घ्या बसून या बसा Yeah, General, I say, oh my God, what is this white designing? What is this white designing? This ka. This na. Aapla te hai asna na? White stone. White stone. Haan. Kutu kutu ragudu ragudu rangoli. Hang on. John Rao, you please sit on this part. This part, sit, part. Sit, Anna. Sit, Anna. Oh, thank you very much. Hello, how did it? Hello, how did it? I like this Indian style. When I had been to India 10 years back, I recollected old days. Particularly in Indian style, the folding of the legs is a little bit difficult, but even, my God. All married like this. गुडघ्यावर बसल्यावर कोपऱ्यात त्यांच्या मध्ये जेवायला बसल्यावर नमाज बिमाज पडतेत का काय पुरी हो भरभर वाडा पाहुण्याला घाई अगोदर मीठ लिंबू कोरडी चटणी कोरडी भाजी पातळ भाजी ताट कसं सजलं पाहिजे जेवणारा माणूस पान पाहून प्रसन्न झाला पाहिजे खरकट फेकल्यासारखं फेकू नका चला बरोबर चला चला सुशे सुमे चल सिंधू पुढे चल शरव पुढे चल चला पुढे अरे राम त्या शो बीच्या पोराला कोणी सोडलं पंक्तीत केला त्यानं पचका पडला त्याचा पाय पातळ भाजीत पचकन पान बदला दुसरं टाका रेखला ए अरे लेकराला मारू नको ना हां त्यांना सांगा घाई सुरू करा म्हणो सावकाश होऊ द्या